मित्रांनो आज आपण केदारनाथ मंदिर कसे बांधले याची माहिती घेऊया केदारनाथ मंदिर साधारण आठव्या शतकात बांधले गेले असावे असा असे विज्ञान सांगते म्हणजे नाही म्हटल तरी हे मंदिर कमीत कमी बाराशे वर्ष अस्तित्वात आहे केदारनाथ जिकडे आहे तो भूभाग अत्यंत प्रतिकूल असा एकविसाव्या शतकातही आहे एका बाजूला बावीस हजार फूट उंचीचा केदारनाथ डोंगर दुसऱ्या बाजूला एकवीस हजार सहाशे फूट उंचीचा कर्चकुंड तर तिसऱ्या बाजूला बावीस हजार सातशे फुटाचा भरतकुंड अशा तीन पर्वतातून वाहणाऱ्या पाच नद्या मंदाकिनी मधुगंगा चिरगंगा सरस्वती आणि स्वरंदरी यातील काही ह्या पुराणात लिहिलेल्या आहेत या क्षेत्रात मंदाकिनी नदीचं राज्य आहे थंडीच्या दिवसात प्रचंड बर्फ तर पावसाळ्यात प्रचंड वेगाने वाहणार पाणी अशा प्रचंड प्रतिकूल असणाऱ्या जागेत एक कलाकृती साकारायची म्हणजे किती प्रचंड अभ्यास केला गेला असेल केदारनाथ मंदिर ज्या ठिकाणी आज उभं आहे तिकडे आजही आपण वाहनाने जाऊ शकत नाही अशा ठिकाणी त्याच निर्माण का केल गेल असाव त्याशिवाय शंभर ते दोनशे नाही तर तब्बल एक हजार वर्षापेक्षा जास्ती काळी तक्या प्रतिकूल परिस्थितीत मंदिर कस उभं राहील असेल हा विचार आपण प्रत्येकाने एकदा तरी करावा जर पृथ्वीवर हे मंदिर साधारण दहाव्या शतकात वत्तर पृथ्वीवरच्या एका छोट्या आईसेज कालखंडाला हे मंदिर समोर गेल असेल असा अंदाज वैज्ञानिकांनी बांधला साधारण तेराशे ते सतराशे ह्या काळात प्रचंड हिमवृष्टी पृथ्वीवर झाली होती व हे मंदिर ज्या ठिकाणी आहे तिकडे नक्कीच हे बर्फात पूर्णतः गाडल गेल असा व त्याची शहनिशा करण्यासाठी वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ जिओलॉजी डेहराडूनने केदारनाथ मंदिरांच्या दगडांवर लिग्नोमॅटिक डेटिंग ही टेस्ट केली क्लिग्नोमॅटिक डेटिंग टेस्ट हे दगडांचं आयुष्य ओळखण्यासाठी केले जाते त्या टेस्टमध्ये अस स्पष्ट दिसून आल की साधारण चौदाव्या शतकापासून ते सतराव्या शतकाच्या अर्ध्यापर्यंत हे मंदिर पूर्णतः बर्फात गाडल गेल होत तरीसुद्धा कोणतीही इजा मंदिराच्या बांधकामाला झालेली नाही दोन हजार तेरा साली केदारनाथ इकडे ढगफुटीने आलेला प्रलय सगळ्यांनी बघितला असलेच त्या काळात इकडे सरासरीपेक्षा तीनशे पंच्याहत्तर टक्के जास्त पाऊस झाला त्यानंतर आलेल्या प्रलयात तब्बल सत्तावन्नशे अठ्ठेचाळीस लोकांचा जीव गेला बेचाळीसशे गावाचं नुकसान झाल तब्बल एक लाख दहा पेक्षा जास्ती लोकांना भारतीय वायुसेनेने एअरलिफ्ट केल सगळ्याच्या सगळं वाहून गेल पण ह्या प्रचंड अशा प्रलयात केदारनाथ मंदिराच्या पूर्ण रचनेला थोडा धक्का पण लागला नाही आर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या मते ह्या प्रलयानंतर सुद्धा मंदिराच्या पूर्ण स्ट्रक्चरचं ऑडिटमध्ये शंभर पैकी नव्याण्णव टक्के मंदिर पूर्णतः सुरक्षित आहे आय आय टी मद्रासने मंदिरावर येईन टी टी टेस्टिंग करून बांधकामाला दोन हजार तेराच्या प्रलयात किती नुकसान झालं आणि त्याची सद्यस्थिती ह्याचा अभ्यास केला त्यांनी पण हे मंदिर पूर्णतः सुरक्षित आणि मजबूत असल्याचा निर्वाळा दिला आहे दोन वेगळ्या संस्थांनी अतिशय शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या चाचण्यात मंदिर पास नाही तर सर्वोत्तम असल्याचे निर्वाळे आपल्याला काय सांगतात तब्बल बाराशे वर्षानंतर जिकडे त्या भागातल सगळं वाहून जाते एकही वास्तू उभी राहत नाही तिकडे हे मंदिर दिमाखात उभं आहे आणि नुसत उभं नाही तर अगदी मजबूत आहे क्या पाठीमागे श्रद्धा मानली तरी ज्या पद्धतीने हे मंदिर बांधल गेलं आहे ज्या जागेची निवड केली गेली आहे ज्या पद्धतीचे दगड आणि संरचना हे मंदिर उभारताना वापरली गेली आहे त्यामुळेच हे मंदिर ह्या प्रलयात अगदी दिमाखात उभं राहू हो शकल आहे असं आजच विज्ञान सांगते आहे हे मंदिर उभारताना उत्तर दक्षिणच बांधल गेल आहे भारतातील जवळपास सगळीच मंदिर ही पूर्व पश्चिम अशी असताना केदारनाथ दक्षिणोत्तर बांधल गेला आहे त्यातील जाणकारांच्या मते जर मंदिर पूर्व पश्चिमच असत तर आधीच नष्ट झालं असत किंवा निदान दोन हजार तेराच्या प्रलयात तर नक्कीच पण ह्याच्या दिशेमुळे केदारनाथ मंदिर वाचलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे ह्यात जो दगड वापरला गेला आहे तो प्रचंड कठीण आणि टिकाऊ असा आहे त्यामुळेच वातावरणातील फरक तसेच तब्बल चारशे वर्ष बर्फाखाली राहिल्यावर पण त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये फरक झालेला नाही त्यामुळे मंदिर निसर्गाच्या अगदी टोकाच्या कालचक्रात आपली मजबूती टिकवून आहे मंदिरातील हे मजबूत दगड कोणती सिमेंट न वापरता एशलर पद्धतीने एकमेकात भोवले आहेत त्यामुळे तापमानातील बदलांचा कोणताही परिणाम दगडाच्या जॉईंटवर न होता मंदिराची मजबूती अभेद्य आहे दोन हजार तेराच्या वेळी एक मोठा दगड पाठीमागच्या घळेमधून मंदिराच्या मागच्या बाजूला अडसगड ऐकल्याने पाण्याची धार ही विभागली गेली आणि मंदिराच्या दोन्ही बाजूने पाण्याने सगळं काही आपल्यासोबत वाहून नेल पण मंदिर आणि मंदिरात शरण घेतलेले लोक सुरक्षित राहिले ज्यांना दुसऱ्या दिवशी भारतीय वायुदलाने एअरलिफ्ट केल होत श्रद्धेवर विश्वास ठेवावा का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न पण तब्बल बाराशे वर्ष आपली संस्कृती मजबूती टिकवून ठेवणार मंदिर उभारण्यामागे अगदी जागेची निवड करण्यापासून ते त्याची दिशा त्याच बांधकामास मटेरियल आणि अगदी निसर्गाचा पुरेपूर विचार केला गेला ह्यात शंका नाही टायटॅनिक बुडाल्यावर पाश्चिमात्य देशांना येईन टी टी टेस्टिंग आणि तपमान कस सगळ्यावर पाणी फिरवू शकते हे समजल पण आमच्याकडे तर त्याचा विचार बाराशे वर्षापूर्वी केला गेला होता केदारनाथ त्याच ज्वलंत उदाहरण नाही का काही महिने पावसात काही बर्फात तर काही वर्ष बर्फाच्या आतमध्ये राहून वारा पाऊस यांना पुरून उरत समुद्रस्पाटीपासून एकोणचाळीसशे एकोणसत्तर मीटरवर पंच्याऐंशी फूट उंच एकशे सत्याऐंशी फूट लांबीच ऐंशी मीटर लांबीच मंदिर उभारताना त्याला तब्बल बारा फुटाची जाड भिंत आणि सहा फुटाच्या उंच प्लॅटफॉर्मची मजबूती देताना किती प्रचंड विज्ञान वापरलं असेल ह्याचा विचार केला तरी आपण स्थिमित होऊ आज सगळ्या प्रलयानंतर पुन्हा एकदा त्याच भव्यतेने बारा ज्योतिर्लिंगपैकी सगळ्यात उंचीवरच असा मान मिळवणाऱ्या केदारनाथच्या वैज्ञानिक बांधणीपुढे मी नतमस्त झालो